पाकिस्तानी क्रिकेटर ते सध्या पंतप्रधान पदाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा राजकीय नेता. नेहमी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहणारा इम्रान ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत वादात अडकलाय. याला कारणीभूत ठरलीये ती त्याची दुसरी बायको. पाकिस्तानी वंशाची ब्रिटिश नागरिक असलेल्या रहम खान हिच्या आत्मचरित्रानं खळबळ माजवलीय. तिनं या आत्मचरित्रात इम्रानला थेट विलन ठरवलंय. याचा पाकिस्तानी मतदारांवर किती परिणाम होतो हे निकालावेळी समजेलच. पण या नापाक लग्नाची कहाणी मोठी रंजक आहे. नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर लक्षवेधमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर सध्या पाकिस्तानात एक नाव प्रचंड चर्चेत आहे, ते म्हणजे रहम खान. ही इम्रान खानची दुसरी पत्नी. तिनं लिहिलेल्या आत्मचरित्रानं पाकिस्तानात खळबळ उडवून दिली आहे. जिस बंदे को मैं जिंदगी में एक दफा मिला हूं, वो भी एक डिनर पे या एक लंच पे, दैट्स इट. वो कैसे इस तरह की क्लेम कर सकता है, गलत क्लेम. मैं हम फैमिली मैन, हम हैप्पी मैन, बट दिस इज आई सपोज इज अ वर्ल्ड के इसी दुनिया में आपको शैतान मिल जाता है. रेहम खान इंतहाई विशस औरत है. रेहम खान इंतहाई एम्बिशियस औरत है. और ये जब मैं इनको शादी के बाद में मिला था इमरान खान से, इनका पहला इंटरव्यू दोनों का मैंने ही किया था. बिल्कुल याद है. और मेरे साथ अभी राव वैस साहब बाहर बैठे हैं, मेरे जो एग्जीक्यूटिव प्रोड्यूसर हमारी टीम के कप्तान जो है. आप उनसे पूछ लें, पूरी खरा सच की टीम से पूछ लें कि इस औरत ने वहां पे क्या क्या बातें की और बातें मुकरी. और तुम्हें ऐसे तो बुजदिली से काम नहीं लेना. पाकिस्तान भर सध्या रहम खान की चर्चा है. त्याचं कारण आहे रहम खानचं आत्मचरित्र. रहम खान ही माजी क्रिकेटर आणि तहरीक ए इन्साफ या पक्षाचा अध्यक्ष इम्रान खानची दुसरी बायको. पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावरच आत्मचरित्र प्रकाशित झालंय. पुस्तकाचं नाव रहम खान हे तिचं आत्मचरित्र. पुस्तकाचं नाव रहम खान असंच आहे. नाव रहम खान असलं तरी अख्खं पुस्तक इमरान खान संदर्भातलं आहे. उन्होंने टीवी पे बैठ के मतलब बैठ के झूठ बोल रहे हैं. कभी कह रहे हैं जी 100,000 pound शहबाज शरीफ से ले लिए और फिर प्रूव नहीं कर सकते, तो ये इन्होंने आदत बना ली है. कभी 35 पंचर की बात करते हैं, कभी क्या करते हैं. और मेरा ख्याल है कि इनको कभी कोई ऐसा बंदा इनके सामने नहीं आया जो कि दिलेरी रखता हो कि इनको चैलेंज कर सके. इनका तरीका ये है कि चुप करा दें. इनका मकसद ये सब कुछ करने से एक दो मकसद है. एक मकसद ये कि किताब से बहुत डरे हुए हैं. ये समझते हैं कि किताब इलेक्शंस पे असरअंदाज होती. रहम ही इम्रानची दुसरी पत्नी. दोघांचं लग्न 2015 झालं आणि फक्त 10 महिने टिकलं. दोघांचा तलाक झाला. तिनं आत्मचरित्रात इम्रान खान बद्दल बरेच बॉम्ब टाकलेत. विशेष म्हणजे दोघांचा तलाक झाला त्यावेळी इम्रान बद्दल रहमच्या मनात एवढा द्वेष नव्हता. त्यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत ती इम्रान बद्दल आदरानं बोलत होती. हम दोनों ने बड़ी अच्छी नीयत से शादी की. शादी टूटी क्योंकि हम लोगों की आपस में बन नहीं सके, यही वजह होती है. मैं एक और तरह की शायद गोल्स हैं मेरी ज़िंदगी में और बस आपस में हमारी वो अंडरस्टैंडिंग नहीं बन पाई. इम्रान खाननं पाकिस्तानचे पंतप्रधान व्हावं अशी इच्छाही रहमनं या मुलाखतीत व्यक्त केली होती. मेरी दुआ है कि अच्छे लोग खान साहब के साथ हों, जो सही मानों में पाकिस्तान के लिए काम करना चाहते हों, जो नजरियाती हों. और अल्लाह करे कि ऐसा मुमकिन हो कि वो कामयाब हों. इम्रान आणि रहम यांचा परस्पर सामंजस्यानं तलाक झाला होता. मग आता अचानक रहमला इम्रान इतका वाईट असल्याचा साक्षात्कार अचानक आणि तोही निवडणूक तोंडावर असताना कसा काय झाला याची पाकिस्तानी माध्यमांमध्ये चर्चा आहे. रहमचा बोलविता धनी कोण याच्याबद्दल विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. लेकिन क्या वो जो इल्जामात लगा रहे हैं, क्या आप समझती हैं वो बेसलेस एलिगेशंस हैं? उनमें कोई बेसलेस एलिगेशंस हैं, टोटली बेसलेस एलिगेशंस हैं. मतलब ऐसा तो नहीं होता कि किसी से कोई पैसे लिए हों, कोई कहीं तो नजर आए.
मतलब आप जो वो बातें कर रहे हैं उनका तो पूरा रिकॉर्ड है हमारे पास, और जो ये मतलब अब ये कितनी घटिया सी बात है। बाय द वे जिस आई डोंट नो किस फर्नीचर की बात कर रहे हैं, जानान फिल्म में तो जो फर्नीचर इस्तेमाल हुआ है वो मेरे घर का फर्नीचर इस्तेमाल हुआ था क्योंकि हमारे पास पैसे ही नहीं थे, और वो आप देख सकते हैं, और फिर वो वापस आ गया। अगर अब वहाँ नहीं है तो आई डोंट नो, मेरे पास तो फुटेज है कि वो वापस रिटर्न हुआ। एक बात नहीं, दो तीन और भी जाएंगे उनको नोटिस। रहीम खानच्या आत्मचरित्रात एक ब्लॅकबेरी नावाचं प्रकरणही आहे। हा ब्लॅकबेरी फोन इम्रान खानचा होता आणि त्यात इम्रान खानच्या रिलेशनशिपसह अनेक गुपितही दडली आहेत। हा फोन रहीम खानकडे आहे। देखिए किताब में एक ब्लॅकबेरी का जिक्र है, किताब में एक ब्लॅकबेरी है, तो किताब में जैसे मैंने कहा है कि बहुत सी, और मेरा ख्याल है इसी वजह से डरे हुए हैं क्योंकि उस ब्लैकबेरी की जो इन्फॉर्मेशन है उससे डरे हुए हैं, तो वो सर्टनली किताब में उसका बड़ी तफसील से जिक्र है, तो वो इस वक्त इतना नहीं बताया जा सकता, लेकिन वो बड़ा एक तफसीली वो उसके ऊपर काफ़ी तफसील लिखी गई है। पाकिस्तानात सध्याची परिस्थिती पाहता तहरीक ए इन्साफचा अध्यक्ष इम्रान खानला वजीर आजम अर्थात पंतप्रधान होण्याची चांगली संधी आहे। अशा वेळी रहीम खाननं हे पुस्तक प्रकाशित करणं हा निव्वळ योगायोग नक्कीच असू शकत नाही। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। दोन बायका फजिती ऐका अशी परिस्थिती झालीय इम्रान खानची। त्याची दुसरी बायको त्याच्या विरोधात आरोप करत सुटलेली आहे आणि तिसऱ्या बायकोला विचारल्याशिवाय इम्रान सध्या काहीच करत नाही अशी ओरड पाकिस्तानात होतीय। देखिए एक है पीरी फकीरी और एक है सूफीज़म, इसमें बहुत फ़र्क है। सूफीज़म जो सारी शुरू होती है वो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से होती है। इम्रान खान ने तीसरे लग्न केल्यानंतर फक्त सूफीज़म की भाषा बोलता है। बुशरा बेगम या तिसऱ्या बायकोशी लग्न केल्यानंतर तहरीक ए इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी राजकीय आत्महत्या केली का असा प्रश्न उपस्थित झालाय। इम्रान खाननं दुसऱ्या कुणाचं तरी घर उद्ध्वस्त करून स्वतःचा संसार थाटलाय। ये एक अब मैं इसका क्या जवाब, किसी का घर तोड़ना मुझे ये फिक्र नहीं है कि ये लोग क्या कहेंगे। इम्रान खान राजकीय निर्णय ही नव्या बायकोला विचारून घेणार का? इन्होंने ज्यादातर अब इबादत में गुजारी है, ये कोई पब्लिक पर्सन नहीं है। पाकिस्तानात निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या प्रश्नांची चवी चवीनं चर्चा होतीय। आतापर्यंत इम्रानच्या प्रत्येक लग्नाची चर्चा झालीय, त्याची बायको दिसते कशी हा मोठ्या उत्सुकतेचा विषय असायचा, पण आता इम्रानची तिसरी बायको दिसतच नाही कारण ती हिजाब घालूनच वावरते, त्यामुळे पाकिस्तानी जनता इम्रानच्या बायकोच्या हिजाबवर चर्चा करू लागले। इम्रान खानचा तहरीक ए इन्साफ हा पक्ष उदारमतवादी असल्याचा दावा करतो, असं असताना पक्षाच्या अध्यक्षाची बायको हिजाब का घालते असा सवाल पाकिस्तानी जनता उपस्थित करू लागली आहे। एक इंसान आप इस तरह इसलिए तो नहीं शादी करते कि उन्होंने हिजाब पहना हुआ है, ज्यादा कपड़े पहने हुए, कम कपड़े पहने हुए, ठीक, ये तो कोई इशू नहीं होता ना शादी का। शादी तो होता है कि क्या आप किसी, आपको उनका कैरेक्टर पसंद है, जो इंसान खुद गर्ज नहीं होता, जो सखी दिल का होता है, जो दिलेर होता है, सेल्फलेस होता है, उसके बाद जहन माइंड इंटेलिजेंस के आपको आपको कोई अट्रैक्ट करता है, इंटरेस्ट करता है। वो उनका सादगी और उनका हिजाब ये सब अच्छा लगा आपको अपनी ज़ौजा के अंदर, यानी कि ये उन्होंने सारी जिंदगी हिजाब किया। इम्रान खान यानी तिसरे लग्न करून राजकीय आत्महत्या के लिए असं इम्रानच्या दुसऱ्या बायकोला वाटतंय। Unfortunate that Pakistan is now being we've just escaped coming onto the financial tariff funding watch list with the US sort of taking action. We in Pakistan as social activists, myself also, we want to eliminate extremism and radicalization of our youth from Pakistan, of course. And the sort of messages our political leaders give out in this day and age, it's very important. So I didn't make that statement as an ex-wife. That's not something that I'd like to be known as. It's really the sort of image we are giving of Pakistan and Pakistani political leaders outside to the outside world. And it is cringeworthy because that's not the way we want the world to see Pakistan. That's not the way the Pakistanis want to be portrayed. And I think many in Pakistan
have felt that it was the way the picture and the way it's happened seems to be not a very modern, not best place for 2018. We felt that this is not an accurate portrayal of Pakistanis and Pakistani society, because people in India and the West must think that all Pakistanis are like this. And I can tell you, I live in Pakistan. That is not the case. And do we want this kind of role model for Pakistan? It has been politically a suicide, because we're looking at the other, the major party, the party that is in government at the moment. It's scoring. And these kind of misadventures are damaging the vote that PTI once had. Imran Khancha tisrya lagnavar Pakistani madhyamanmadhe zordar charcha ahe. निवडणुकीला चार महिने असताना इम्रान खान यांनी तिसरं लग्न केलं. त्यानंतर सगळ्या मुलाखतींमध्ये ते त्यांच्या लग्नाबद्दल भरभरून बोलतायत. तिसऱ्या बायकोचं भरपूर कौतुकही करतायत आणि सतत सुफीजमची भाषा बोलतायत. उषा बीबी स्पिरिचुअलिटी को किस तरह आप देखते हैं? वो सूफी हैं? वो 30 साल से भी ज्यादा उनकी जिंदगी इसी चीज में है. सूफी हैं और मेरे से बहुत आगे हैं. यानी इनकी जो स्टडी इनकी वही नहीं, इनकी कुरान की स्टडी. सूफी जो थे ये कोई नजूमी नहीं थे. ठीक है. ये कोई अपनी फ्यूचर, ये कोई क्लेयरवॉन्ट या वो नहीं थे. ये भी लोग थे कि जो दीन दुनिया को समझना चाहते थे. इमरान खान यांचा सूफीजमचा जप त्यांची दुसरी बायको रहम खानला काही रुचलेला नाही. In Pakistan, there are three kinds of vote banks. And we've seen very, very recently also the Pakistan Tehreek Insaf chairman tilting towards the right-wing bank, the vote bank. And they have not taken this news very positively, purely because the right-wing vote isn't into this kind of spiritual soothsayer or faith healer kind of idea. They don't like that. So he's alienated that vote bank. I'm just giving you and a political analysis. So the right-wing vote doesn't like it. The liberals don't like it. If you go ahead and call liberals the scum of the earth, I think they don't take it very obviously favorably. And so you damage that bank. Then moderates, the people who are like center-left or center-right, they haven't taken it because they do not understand how a political leader trying to win the public over with a very, very difficult time ahead, these last 4 months, they see it as a non-serious approach, and they're very nervous about the fact that you're taking every guidance, political and of your actions via a soothsayer. So it doesn't, I think it's alienated three huge vote banks, and it is clearly a huge misadventure in terms of political sense. So it's not personal. Personally, anyone can do anything, but he's not, you know, his life is not all, it is in the public domain. इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहत आहे, पण सध्या तरी त्यांची अवस्था दोन बायका आणि फजिती ऐका अशी झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. इम्रान आणि रहमची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली, त्यात ट्विस्ट कसा आला आणि त्याचा द एंड कसा झाला पाहूया. जेव्हा हे लग्न झालं त्यावेळी अगदी रबने बनादी जोडी अशी या लग्नाबद्दल चर्चा होती. इम्रान खान माजी क्रिकेटर, एकेकाळच्या जगभरातल्या अनेक तरुणींची दिलकी धडकन आणि नंतर राजकीय नेता, सध्याच्या काळात पाकिस्तानचे संभाव्य पंतप्रधान. इम्रानची पहिली बायको जेमिमा गोल्डस्मिथ, ह्या दोघांचं लग्न 9 वर्ष टिकलं. ही इम्रानची दुसरी बायको रेहम खान. रेहम ही ब्रिटिश पाकिस्तानी, पेशानं पत्रकार. ती BBC वर न्यूज अँकर होती. ती 3 मुलांची सिंगल मदर आहे. एका मुलाखतीवेळी तिची इम्रान खानशी भेट झाली. तिला पाहता क्षणीच इम्रान तिच्या प्रेमात पडला आणि तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय असं म्हणून तिला घरी बोलावून घेतलं. एखादी बातमी मिळेल म्हणून ती इम्रान खानच्या घरी गेली. त्यावेळी इम्राननं तिला थेट लग्नाची मागणी घातली. मी तुझ्या आयुष्यात हवी असेन तर तुझ्या आयुष्यातल्या इतर बायांना विसराव्या लागेल अशी अट रेहम खाननं घातली. अखेर दोघांचं 2015 लग्न झालं. हे लग्न जेमतेम 10 महिनेच टिकलं आणि ऑक्टोबर 2015 त्यांचा तलाक झाला. त्यानंतर गेली 2.5 वर्ष रेहम शांत होती, पण पाकिस्तानातल्या सार्वत्रिक निवडणुकांआधी तिनं तिचं आत्मचरित्र प्रकाशित केलं. त्यामध्ये इम्रान खान बद्दल तिनं प्रचंड गरळ ओकली आहे.
अनेक खळबळजनक दावे तिनं तिच्या आत्मचरित्रात केले. ती म्हणते, इम्रान खान बरोबर पाकिस्तानच्या विकासाचं स्वप्न पाहत पाहत मी इम्रानशी लग्न केलं होतं, पण तो फारच बनावट निघाला. इम्रान फारच दांभिक आहे, तो सत्तेसाठी काय वाटेल ते करू शकतो. इम्रान द्वेषाचं राजकारण करतो. तो पंतप्रधान झाला तर अख्खा पाकिस्तान प्रचंड मोठ्या संकटात येईल. तो पंतप्रधान झाला तर पाकिस्तान दहशतवाद्यांचं राष्ट्र होईल. तुम्ही तहरीक ए इन्साफ तर्फे आंदोलन करणार असाल तर तुमचा एखाद्या टिश्यू पेपर सारखा वापर केला जाईल आणि वापर झाल्यावर तुम्हाला फेकूनही देण्यात येईल. इम्रानला 5 अनोरस मुलं आहेत, त्यातही काही भारतीय आहेत. इम्रानचे अनेक मुलींशी अवैध संबंध आहेत. तो अंमली पदार्थांच्या आहारी गेलाय. काळ्या जादूवरही इम्रानचा विश्वास आहे. इम्रान आणि त्याची पहिली बायको जेमिमाची सतत मारामारी व्हायची. जेव्हा जेव्हा माझं आणि इम्रानचं भांडण व्हायचं त्यावेळी मी त्याला मोदी कसं चांगलं काम करतात ह्याचं उदाहरण द्यायचे. आणि निवडणुकीच्या तोंडावर एकीकडे इम्रानवर एवढे आरोप करताना रेहमनं दुसरीकडे बिलावलचं कौतुक केलंय. बिलावल हा आशेचा किरण असल्याचं तिनं म्हटलंय. रेहमच्या या पुस्तकाचा बॉम्ब जाणून बुजून टाकलाय हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. रेहम खान हिच्या आरोपांमुळे पाकिस्तानच्या निवडणूक प्रचाराला वेगळी कलाटणी लागली आहे हे खरं, पण गेला महिनाभर रंगलेल्या या प्रचारात बड्या नेत्यांनी शेरोशायरीचा आधार घेत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय. पाकिस्तानात परिवर्तन आणण्याचा चंग पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पार्टीचे नेते इम्रान खान यांनी मानलाय. देशाला स्वर्ग बनवण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलंय. निवडणुकीत हा प्रमुख मुद्दा त्यांनी बनवलाय. प्रचाराला संगीताची जोड त्यांनी दिली. हम इंशाल्लाह इस मुल्क को वो पाकिस्तान बनाएंगे, वो पाकिस्तान बनेगा कि बाहर से इंशाल्लाह बाहर से लोग पाकिस्तान में नौकरियां ढूंढने आएंगे. शेरो शायरीच्या माध्यमातून इम्रान खान यांची राजकीय प्रतिमा उंचवण्याचा प्रयत्न आहे. जसं त्यांनी पाकिस्तानला विश्वचषक जिंकून दिला तसं ते सत्तेत आले तर पाकिस्तानची प्रगती करतील असा प्रचार केला जातोय. पाकिस्तानच्या राजकारणात सध्या इम्रान खान लोकप्रिय चेहरा आहे, मात्र निवडणुकीच्या केंद्रस्थानी माजी पंतप्रधान नवाज शरीफ आहेत. आपण कुठलाही भ्रष्टाचार केला नसल्याचं ते आपल्या भाषणात सांगतात. नवाज शरीफ ने आज तक इमानदारी के साथ काम किया है. एक पैसा रिश्वत का कभी सोच नहीं सकता. नवाज शरीफ यांच्या प्रचाराची धुरा त्यांची मुलगी मरियम शरीफ यांच्याकडे आहे. बताओ इस रवायत को खत्म करना चाहिए कि नहीं खत्म करना चाहिए. मेरे साथ वादा करो कि नवाज शरीफ के कदम से कदम मिला के चलोगे. दुसरीकडे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो हा सुद्धा निवडणुकीतील प्रमुख चेहरा आहे. तेही विजयाच्या आशेने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. पाकिस्तानमधील या निवडणुकीच्या धामधुमीत लष्करे तोयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद सर्वात जास्त अस्वस्थ आहे. आपके पास इस वक्त सिर्फ 30% पाणी है जो पाकिस्तान को मिल रहा है. 70% पाणी पर इंडिया ने मुकम्मल कंट्रोल हासिल कर लिया है. भारत आणि नरेंद्र मोदींना विरोध हाच एकमेव अजेंडा सईदचा आहे. ही निवडणूक पाकिस्तानच्या भवितव्यासाठी खूप महत्वाची आहे, कारण पाकिस्तान आज आर्थिक दृष्ट्या खूप कमकुवत झालाय. अमेरिका आणि चीनच्या कर्जाखाली हा देश बुडाला आहे. या निवडणुकीतून पाकिस्तानला चांगलं नेतृत्व नाही मिळालं तर पाकिस्तानची स्थिती हाताबाहेर जाईल, अराजकता आणखी वाढेल यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.